नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा मोठ्या दिमाखात दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवनासमोर पार पडला. या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे या सोहळ्यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला 7 मंत्रीपदं आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने नितीन गडकरी, पियुष गोयल, त्याचबरोबर अरविंद सावंत, प्रकाश जावडेकर, रावसाहेब दानवे असतील, संजय धोत्रे आणि रामदास आठवले यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं. यामध्ये महाराष्ट्राला 4 कॅबिनेट मंत्रीपदं तर 3 राज्यमंत्रीपदाचा दर्जा हा प्रामुख्याने मिळाला. यामध्ये विशेष लक्ष घेण्यासारखी गोष्ट म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष असलेले रामदास आठवले यांना पुन्हा एकदा राज्यमंत्रीपदाचा दर्जा हा मिळालेला पाहायला मिळतो. मी पुन्हा एकदा म्हटलं कारण 2014 लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप प्रणित NDA सरकारची स्थापना झाली आणि त्यानंतर 2014 रामदास आठवले हे राज्यसभेचे खासदार झाले आणि 2016 सुद्धा त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला. त्यांच्याकडे सामाजिक न्याय मंत्रीपदाचं खातं हे सुपूर्द करण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा रामदास आठवले यांच्याकडे सामाजिक न्याय मंत्रीपद देण्यात आलंय. खरं तर रामदास आठवले यांचा लोकसभेमध्ये एकही खासदार नसताना सुद्धा त्यांना पुन्हा एकदा राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला. तर दुसरीकडे मात्र शिवसेनेचे 18 खासदार निवडून येऊन सुद्धा शिवसेनेला मात्र केंद्रीय मंत्रिमंडळात दुसरा मोठा घटक पक्ष असताना सुद्धा फक्त एकाच कॅबिनेट मंत्रीपदावर समाधान मानावं लागलंय. एकीकडे बघता 5 मंत्री हे महाराष्ट्रातील भाजपचे आहेत, एक मंत्री शिवसेनेचा तर एक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा. त्यामुळे कुठेतरी शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांना समसमान मंत्रीपदं देण्यात आली आहेत असंच म्हणावं लागेल. शिवसेनेला जरी कॅबिनेट मंत्रीपद मिळालं असलं तरी रामदास आठवले यांचा एकही खासदार नसताना त्यांना सुद्धा राज्यमंत्रीपदाचा दर्जा मिळावला. रामदास आठवले यांच्या खरं तर आजवरच्या राजकीय कारकिर्दीचा विचार करता अगोदर एक दलित चळवळीचा नेता म्हणून रामदास आठवले हे संपूर्ण महाराष्ट्र त्याचबरोबर देशभरामध्ये प्रसिद्ध आहेत. आपल्या कवितांचा खमंग आस्वाद ते सर्वच राजकीय पक्षांना नेहमी चाखायला मिळत असतो. यामधूनच रामदास आठवले यांची एक विशिष्ट शैली ही सर्वांपुढे प्रसिद्ध आहे. रामदास आठवले यांची राजकीय कारकीर्द पाहता 1999 आणि 2004 या दोन्ही लोकसभेमध्ये ते खासदार म्हणून पंढरपूर मतदारसंघातून निवडून आले. त्यावेळी ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीसोबत होते. त्यानंतर मात्र 2009 त्यांचा लोकसभेला पराभव झाला आणि यानंतर त्यांनी आघाडीची साथ सोडली आणि भाजप शिवसेना या युतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. 2014 त्यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाने भाजप शिवसेना युतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर खरं तर 2014 जी लोकसभेची निवडणूक झाली त्यामध्ये त्यांनी स्वतः निवडणूक लढवली नाही, मात्र राज्यसभेचं त्यांना खासदार पद मिळालं आणि त्यानंतर त्यांना मंत्रीपदाची लॉटरी सुद्धा लागली. खरं तर रामदास आठवले यांना हा प्रश्न नेहमीच विचारला जातो की तुमचा लोकसभेत एकही खासदार नाही तरी सुद्धा पुन्हा एकदा तुम्हाला मंत्रीपद मिळालंय. यावर उत्तर देताना रामदास आठवले हे असं म्हणाले आहेत की माझा एकही खासदार नाही परंतु मला मंत्रीपद मिळतं यामागे एक गुपित आहे, ते म्हणजे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक सभेला उपस्थित राहतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी मला असं म्हणतात की देवेंद्र फडणवीस हे माझ्यावर खुश आहेत, तर देवेंद्र फडणवीस मला म्हणतात की पंतप्रधान हे माझ्यावर खुश आहेत आणि ते दोघंही खुश तर मीही खुश आणि त्यामुळेच मला मंत्रीपद हे मिळतच राहतं. मंत्रीपदासाठी मी कोणाकडेही अर्ज किंवा विनवणी केली नाही, मला मंत्रीपद हे आपोआपच मिळतं. रामदास आठवले यांचं जरी असं म्हणणं असलं तरी त्यांना दरवेळी मंत्रीपद का मिळतं? यामागचं महत्वाचं कारण म्हणजे एक दलित चळवळीचा नेता म्हणून रामदास आठवले यांची ओळख आहे. दलित मतदारांवर निश्चितच त्यांचा पगडा आहे. एकीकडे वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर यांचा सारखा दलित चळवळीचा मोठा नेता असताना दुसरीकडे मात्र भाजप आणि शिवसेना युतीला सुद्धा दलित मतांवर प्रभाव पाडण्यासाठी एका दलित नेतृत्वाची निश्चितच गरज आहे आणि तो चेहरा रामदास आठवले हा निश्चितच आहे. जर आपण वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव पाहिला तर महाराष्ट्रामध्ये निश्चितच त्यांच्या बहुतेक उमेदवारांनी 1 लाखाच्या घरात मतं मिळवलेली आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला टक्कर देण्यासाठी रामदास आठवले हा दलित मतदारांना आकर्षित करणारा चेहरा निश्चितच ठरू शकतो. खरं तर रामदास आठवले यांची मंत्रीपदावर वर्णी लागणार का यावर शिक्कामोर्तब झालं नव्हतं. अगदी शपथविधीच्या दिवशी सुद्धा त्यांना सकाळपर्यंत फोन आला नव्हता, तरी सुद्धा रामदास आठवले यांना मात्र निश्चित खात्री होती की आपल्याला मंत्रीपद हे मिळणारच. त्यांचे कार्यकर्ते अगदी जल्लोष करायला सुरुवात सुद्धा केली होती. मात्र दुपारनंतर अमित शहा यांनी स्वतःहून रामदास आठवले यांना फोन केला आणि त्यांना शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण मिळालं. त्यामुळे रामदास आठवले यांना पुन्हा एकदा राज्यमंत्रीपद मिळालंय. राज्यमंत्रीपदाची त्यांना पुन्हा एकदा लॉटरी लागली आहे. खरं तर रामदास आठवले यांच्या रूपाने सांगलीला
एकदा एक मंत्रीपद मिळाले रामदास आठवले हे मूळचे सांगलीचे आहेत. सांगलीमधून निवडून आले संजय काका पाटील हे दुसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने निवडून आलेत. त्यांना सुद्धा मंत्रीपदाची आशा होती आणि आता पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला सुद्धा अजून मंत्रीपद मिळण्याची निश्चितच आशा आहेत. शिवसेनेकडून विनायक राऊत असतील, त्याचबरोबर भावना गवळी असतील, यांच्यासारख्या नेत्यांना मंत्रीपदाची निश्चितच आशा आहे. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात रामदास आठवले यांना मंत्रीपद देऊन खुश करण्यात आले. शिवसेनेला एकच मंत्रीपद मिळाले, मात्र पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारात यामध्ये अजून सुद्धा बदल होतील आणि महाराष्ट्राच्या वाट्याला निश्चितच अजून मंत्रिपद येतील याची निश्चितच अजूनही पक्षांना आशा आहे. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ऍप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.